यांच्या घरचा दरवाजा पण यांना सापडणार नाही। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा। समितीचे काम उद्या सकाळी थांबवा ही मराठा समाजाची विनंती। समितीने दिलेल्या पुराव्यावर अधिवेशन सोमवारी बोलवा। सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या। फडणवीस साहेब श्रेय तुम्ही घ्या। आरक्षण तुम्ही द्या नाहीतर जड जाईल, आंदोलन हाताबाहेर जाईल। यांच्या घरचा दरवाजा पण यांना सापडणार नाही असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे। एकमेकांना पाठिंबा देत आहे, दोघे एकमेकांच्या मंचावर गेले, पण सोबत येण्याबद्दल ठळक कुणीच बोलत नाही। आता ठळकच बोलले ना, इथे येऊन बोलले धनगर बांधव सगळे, फक्त एवढेच जी शंका आहे ते मी बोलून दाखवतो, माझ्या पोटात काही नसतं। आजही मी नाही हटत त्यांच्या धनगर बांधव एकत्र आले, मी सगळ्या मराठी घेऊन धनगरसाठी लढ, मी उलट्या खोपडीच आहे। पण त्यांची जबाबदारी बनती की चार दोनांपेक्षा घराघरातला धनगर बांधवांनी आपला मराठा म्हणून बाहेर पडायचं, मराठ्यांनी आपला धनगर म्हणून बाहेर पडायचं। नुसतं थोडं म्हणून नाही, एकमेकांसाठी धनाधन बाहेर निघायचं। डायरेक्ट मराठा माझा आहे, मराठ्यांनी म्हणायचं धनगर माझा आहे, धनाधन बाहेर पडायचं। न्यायच मिळणार, मी खरं बोलतोय, कडू लागतं पण खरं बोलतो। जेव्हा मराठा घराघरातला उठला तेव्हा आरक्षण या टप्प्यात आले, धनगर बांधव त्याच तक्तीने आला घराघरातला धनगर बांधव। तुम्हाला सांगतो इथं तो यंत्रा इथंच बसायला जागा नाही मिळायचं, दोन जाती जरी एकत्र आले, ही सत्य परिस्थिती। परंतु त्या ताकदीने घराघरातल्या धनगर बांधवांनी बाहेर पडणं गरजेचं, त्यांच्याच लेकराला न्याय मिळणार आहे ही माझी प्रामाणिक भावना आहे। आणखीन इतका समदुखी, तीन नंबरचे जात असणारा मुस्लिम समाज सुद्धा दुखी, ते सुद्धा रस्त्यावर उतरणार, तेही मराठ्याच्या बाजून उठणार। दलित बांधव तर मराठ्याच्या बाजून आला, प्रकाश आंबेडकर साहेब आता फोन आलता दुपारी, आम्ही सगळ्या ताकदीनं तुमच्या सोबत आहेत, याचा अर्थ फक्त ते म्हणले सांगा काय करायचं, सांगा म्हणले ना आपल्याला इथं खोटं बोलतं जे आहे ते सांगत असतो। प्रकाश आंबेडकर साहेबांनी डायरेक्ट सांगितलं तुम्ही फक्त सांगा काय करायचं, आमची बी संख्या कमी आहे। होऊन जाण देऊ म्हणले एकदा आता काय व्हायचं, मुस्लिम बांधव म्हणते होऊन देऊ एकदा आता होऊन देऊ होऊन देऊ, मग त्याला काय करू। दलित बांधव आमच्या सोबत ताकदीनं उभा राहिला, धनगर बांधव उभे राहिले, फक्त ती शक्ती दिसणं गरजेचं आहे आता कृतीतून। मुस्लिम बांधव बी तेवढाच कातार राहिलेला आरक्षणासाठी, ते तर असेच आमची सेवा करते, ते आरक्षण आले आरक्षणात जर आले ते लढाईत आंदोलनाचे, मग मी मोगा म्हणलेलं काय चुकलं, त्यांचा दराजा त्यांना सापडणार नाही, उत्तरेकडे होता का पश्चिमेकडे होता, संडास बाथरूम तो सुद्धा दराजाने सापडणार आणला, हे तिसऱ्याच बसू नयेत स्वयंपाकघरातच। थांबा म्हणा फक्त, माझ्याच बघायचं तुम्हाला, तुम्ही टाळा टाळा करताना आणि मराठ्याचं आंदोलन सिरियस घेणार ना, आणखीन थांबा तुम्हाला आणखीन कळत, मी जसं जसं इकडे टेकणार आहे तसं तसं तुमची फजिती होणार आहे। मग आता तुम्हाला वाटत असं नाही हे जरा खराब झालं की कमी होतं काय, मग उलट वाढणार आहेत मराठी।